हाय हॅलो नमस्कार, मी प्राची आणि प्राचीज कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. सो फ्रेंड्स, कसे आहात सर्वे? मजेत ना? अँड वेलकम बॅक टू प्राचीज कॉर्नर. तर फ्रेंड्स, आज आहे धनत्रयोदशी. तर सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. सो आज मी दियाज पेंटिंग करणार आहे, कारण की ऑफिसला सुट्टी भेटली नाही, त्याच्यामुळे खूप सारी कामं आहेत ती आपली पेंडिंग राहिली. तर म्हटले आज ती फटाफट आपण कामं करून टाकूया. आणि काय काय कामं मी आज करणार आहे तुम्हाला आजच्या ब्लॉगमधला पाहायला भेटणार आहे. आणि मला दादरला सुद्धा जायचं आहे शॉपिंग करण्यासाठी दिवाळीची, आणि रांगोळी सुद्धा काढायची आहे, दियाज पण पेंटिंग करायची, अशी बरीच कामं आहेत. सो ती तुम्हाला दाखवणार आहे मी आज काय काय काम करणार आहे ते. सो लेट्स गो. दियाज आहे ते मी पेंट करते आहे. अशा प्रकारे मी माझ्या दियाजला पेंट केलेला आहे. आणि सुद्धा यायचं ते कंदील पण लावायचं आहे, सर्व काय करायचं. आणि हा मुलगा असाच बसून राहिलेला आहे, प्लीज त्याच्याकडे. अरे आई, काय झालं रे इथे नाटक राजू? इला सांगत आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी ह्याला मारलं की पप्पा लगेच ओरडतात, म्हटलं ह्याला मारायचं नाही आहे, कारण की हा लाडका आहे, घरचा दिवा आहे, समजलं का? त्याच्यामुळे असं नाही. तर फ्रेंड्स, हे कंदील आता आहे, तो आता मी लावणार आहे. आणि आमच्या घरामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे, सगळेजण बोर लोक आहेत. सो आता मी कंदील लावते, तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कंदील कसा आहे. सो गेल्या वर्षीचं सेम आहे, तोच आहे, चांगला फोल्डिंग कंदील आहे. सो काही ह्या वर्षी घेण्याची गरज नाही आहे नवीन कंदील. तर काय श्रेय, तर तुम्ही पाहू शकता असा कंदील आहे आमचा. हळू वाढायला काही हे होईल आणि आतमध्ये लाईट्स आहे. दरवर्षी तीच असते, म्हणजे आम्ही सेपरेट असं बांधूनच ठेवतो, कारण की दरवर्षी नवीन नवीन किंवा ते लाईट्स घेण्याचं हे नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित असं कपाटामध्ये पॅक करून आणि पिशवीमध्ये पॅक करून ठेवतो. सो तुम्ही पण असंच करत असाल. आणि मला छोटेवाले कंदील आणायचे आहेत, कारण की मोठा कंदील तर माझ्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मला तो नाही घ्यायचा आहे. मोठाच कंदील माझ्याकडे मोठा कंदील अवेलेबल आहे, मला छोटाच कंदील घ्यायचा आहे. सो आता मी हा कंदील आहे तो लावणार आहे. आणि तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते की कंदील कसा कशा प्रकारे आहे ते. सो अशा प्रकारे माझ्याकडे कंदील आहे हॅपी दिवाळीचा. आणि इकडे अशी छान अशी देवीचा फोटो आहे, लक्ष्मीचा फोटो आहे, आणि दिलेलं शुभ दीपावली. सो हावालाच कंदील मी लावणार आहे. आणि बाहेर सर्व्या साईडला चौकोन आहे, तिकडे मी छोटेवाले कंदील्स भेटतात ते वाले आणून लावणार आहे. सो आणि आतमध्ये अशी स्टिक पण दिलेली आहे त्यांनी असं लावण्यासाठीची, कारण की जेणेकरून तो खूप असा फिट आणि छान राहील. त्याच्यामुळे आता हा मी लावते आणि तुम्हाला दाखवते की लावल्यावरती एक्झॅक्ट कसा दिसणार आहे ते. फ्रेंड्स, अशा प्रकारामध्ये मी ह्याला असं केलेलं आहे स्टिक टाकून आतमध्ये. सो इकडून असं स्टिक टाकायचं आहे, तर जेणेकरून ते आपलं असं
स्ट्रेट आणि असं छान असं दिसेल त्यासाठी त्यांनी असं आतमध्ये स्ट्रीक दिलेली आहे आणि चांगला वाटतो कंदील आहे तो. हा लास्ट इयरचाच कंदील आहे, आम्ही असंच पॅक करून ठेवलेलं होतं कारण की छान आहे, युजेबल आहे की रियूज आपण करू शकतो. असं नाही आहे की तो कंदील आहे तो फाटेल किंवा काय होईल, इतका सुंदरसा हा कापडाचा कंदील आहे त्याच्यामुळे तो त्याच्यामुळे तो रियूज झालेला आहे. आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता सूरज असा पबजी खेळतोय कारण की तो काहीच करत नाही आहे, हेल्पसुद्धा करत नाही आहे कसल्याच गोष्टीची आणि त्याला समजत नाही आहे की आपण हेल्प केली पाहिजे. आणि आता हा कंदील अशा प्रकारामध्ये मी आता हे कनेक्शन आहे ते लावलेलं आहे आणि छान दिसतो आहे. हॅपी दिवाळी सर्वांना, वन्स अगेन हॅपी दिवाळी. त्रास येतो सर्वांना, आता आम्हाला दादरला जायचं आहे पण हा एवढा टाईमपास करतोय की अक्षरशः 5 वाजत आलेले आहेत आणि 5 वाजता गेलो तर आपल्याला काहीच दिसणार नाही, सगळा अंधारच अंधार होणार आणि मग आपण कपडे कसे घेणार, बिना लाईट्समध्ये कशी शॉपिंग करणार, चप्पल कशी घेणार, आता काय मी ह्याला सांगू. फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता माझ्या असं ड्रॉवरमध्ये सर्व मी असं रांगोळीचं सामान ठेवलं आहे आणि हे गेल्या वर्षीचं सामान आहे. आता मी चेक करते जेणेकरून किती काय सामान आपल्याला आणायचं रांगोळी वगैरे, कारण की वेस्ट नाही करायचं आपल्याला रांगोळी आणून, कारण की ती रांगोळी आहे ती नेक्स्ट इयरला खराब होऊन जाते आणि सगळी मिक्स होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता ही माझी गेल्या वर्षाची रांगोळी आणि पूर्णपणे मिक्स झाली आणि अशी खाली वगैरे पडलेली असे सगळं खराब होतं आणि ह्या पिशवीमध्ये पण वगैरे रांगोळी आहे. सो आता हे मी सर्व चेकआउट करते आणि डिक्लटर करते आणि जे नाही यूज आहे ते टाकून देते आणि नवीनवाली रांगोळी मी घेऊन येते. ह्या बॅग्समध्ये पण वाटतं नवीन रांगोळी आणि ते माझ्याकडे बुक्स पण आहेत असे रांगोळीचे. सो आता मी छोटीशी सिंपल अशी रांगोळी काढणार आहे कारण आज धनत्रयोदशी आहे तर मम्मी खूप मागे लागली आहे रांगोळी काढायसाठी. तर सर मी अशी छोटीशी एक रांगोळी काढते हा जो साचा आहे त्याला साह्याने आणि माझ्याकडे अशी व्हाईट रांगोळीसुद्धा आहे म्हणजे आपल्याला एवढं काही रांगोळी आणायची गरज नाही लागणार आहे. मोस्टली तर आपल्याकडे सगळं सामान आहे आणि आता आपण रांगोळी गेल्या वर्षीचे आमच्याकडे फटाकेसुद्धा आहेत आणि कोणाकोणाकडे असे फटाके आहेत गेल्या वर्षीचे. सो मी हे गेल्या वर्षी घेतलेले फटाके आहेत, फुलबाजा आहे. सो आपण लावूया, आत्ताच लावूया. माझं तर मन झालं फुलबाजा बिलबाजा लावायचं. तीनच फुलबाजे भेटले आहेत. सो आता हे मी फुलबाजे आहेत ते लावणार आहे. हे सगळं गेल्या वर्षीचं आहे फ्रेंड्स, ह्या वर्षी काही नाही आहे. सो हे माझं ड्रॉवर आहे दिवाळीचं सगळं, ह्याच्यामध्ये मी सामान वगैरे असं ठेवत असते आणि मी तर डीक्लटर करून रांगोळी सुद्धा काढणार आणि फुलबाजा पण भाजी करते तर मला भीती वाटते ना. बोल काय बोलतोयस, असं नको करूस, इथे राह, वरती लाव. येडा आहेस का, तिथे नसो लावायचा, येडपडच आहे इथे लावायचं आहे. हे सगळे कपडे साईडला कर. बोल ना, काय बोलतोयस मम्मी. ठीक आहे. तर फ्रेंड्स अशा प्रकारामध्ये आम्ही लोकांनी शॉपिंग केलेली आहे, सुरतची शॉपिंग आहे ती झालेली आहे वेअरहाऊसमध्ये. Thank you.
सो गाइज कोणते चांगले तुला सांग कोणता आवडतो तो बघ तू बोल ना कुठला सांगायचं हंड्रेड का प्रत्येक फ्लोअरला एक स्विमिंग पूल आहे घरात पण एक छोटा स्विमिंग पूल काय बोलतो एवढं भारी आहे ओके ठीक आहे चला तर आता आम्ही जातोय आमच्या घरी बाय चैतू हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स बाय मेसेज कर घरी तर फ्रेंड्स अशा प्रकारे आता आम्ही आमची दिवाळीची शॉपिंग आहे ती कंप्लीट केलेली आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहोत